आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या श्री साईबाबांच्या शिर्डी शहर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी आज अर्जाची छाननी झाली तेव्हा 3 अर्ज वैध ठरले आहेत. त्यामध्ये शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा अणिताई जगताप, शिवाजी अमृतराव गोंदकर व जगन्नाथ गोंदकर या तिघांचे अर्ज वैध ठरवण्यात आले असून या तिघांपैकीच आता कोण शिर्डीचा नगराध्यक्ष होणार हे येत्या काही दिवसातच कळणार आहे. शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवड 7 डिसेंबर रोजी होणार असून त्यासाठी अर्ज दाखल झाले होते. त्यामध्ये 2 अर्ज बाद ठरले असून शिवसेनेच्या उत्तरनगर जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा व शिर्डीच्या शिवसेनेच्या नगरसेविका अणिताई विजयराव जगताप तसेच शिवाजी अमृतराव गोंदकर व जगन्नाथ गोंदकर या 3 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून या तिघांमधूनच शिर्डीचा नवीन नगराध्यक्ष 7 डिसेंबरला होणार आहे. त्यासाठी आता 3ही उमेदवारांकडून फिल्डिंग लागली आहे. शिर्डीचा नगराध्यक्ष श्री साईबाबा संस्थांवर पदसिद्ध विश्वस्तही असतो. या सर्वांमुळे शिर्डी नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडेच आता सर्व शिर्डीकरांचे व साईभक्तांचे लक्ष लागले आहे. दरम्यान शिर्डीच्या शिवसेना महिला आघाडीच्या नगरसेविका अणिताई जगताप यांनी शिर्डी नगरपंचायतमध्ये 2014चा इतिहास पुन्हा घडणार, कमळाचा नगराध्यक्ष होणार नाही असे धडधडीत सांगून आपणच नगराध्यक्षाचे दावेदार असल्याचे सांगितले. तर शिवाजी अमृतराव गोंदकर व जगन्नाथराव गोंदकर यांनी आपणच शिर्डीचे नगराध्यक्ष होणार असे ठामपणे सांगितले आहे. मात्र येणारा काळ शिर्डीचा नगराध्यक्ष कोण राहील हे ठरवणार आहे. मात्र याबाबत शिर्डीत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. नगराध्यक्षपदाची निवडणुकीचे अर्ज आज अंतिम तारीख होती अर्ज भरण्याची, आणि त्याचे अर्ज किती प्रमाणात अर्ज आले आणि छाननीमध्ये वैध आणि अवैध किती झाले आपल्याला कल्पना आहे. शिर्डी नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी आज नामनिर्देशन पत्र दाखल करायचे होते. सकाळी 11 ते 2 या कालावधीमध्ये मुख्याधिकारी श्री नगरपंचायत यांच्याकडे 5 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. या 5ही नामनिर्देशन पत्रांची छाननी दुपारी 2 वाजता सुरू करण्यात आली. साधारणपणे 40 मिनिटं छाननीची प्रक्रिया चालली. ही छाननीची प्रक्रिया थोडीशी वेगळ्याने एवढ्यासाठी होते की सर्व सदस्यांना कोरोना 19 पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या ठिकाणी हजर राहण्याच्या सूचना वजा आदेश त्यांना होते. त्यापैकी बरेचसे सदस्य व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर राहिले आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी छाननीची प्रक्रिया पार पाडली. आता 3 उमेदवारांचे 5 नामनिर्देशन पत्र विविध कालावधीमध्ये मुख्याधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेले होते. 5 नामनिर्देशन पत्रांच्या छाननी अंती 4 नामनिर्देशन पत्र हे वैध ठरवण्यात आलेले आहे आणि 1 नामनिर्देशन पत्र हे सूचक आणि अनुमोदक दुबार झाल्याकारणानं त्या ठिकाणी ते फेटाळण्यात आलेले आहे. 2010 ऑक्टोबर 2010 त्याच्यामध्ये सुधारणा या नगरपंचायत कायद्यामध्ये शासनाने केलेली होती आणि ज्या सूचक आणि अनुमोदक हा एकच उमेदवाराला नामनिर्देशित करेल, अन्यथा त्यांनी जर इतर उमेदवारांना जर नामनिर्देशित केलेलं असेल तर ते नामनिर्देशन पत्र अवैध ठरवण्याच्या ज्या काही शासनाच्या सूचना आहेत त्याच्या अनुषंगाने 1 नामनिर्देशन पत्र अवैध ठरवण्यात आलेले आहे आणि बाकीचे 4ही नामनिर्देशन पत्र वैध ठरलेले आहे. 3 उमेदवार आणि 4 नामनिर्देशन पत्र अशी सध्याची स्थिती आहे. द्वारे त्यांना उपस्थित राहण्याची परवानगी होती किंवा तसं नियम आखून दिला होता शासनाने, हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा पद्धतीने निवडणूक घेण्यात आली का? नाही, आपल्याला कल्पना आहे नगरविकास विभागाने याच्यामध्ये वेळोवेळी आदेश राज्यातील सर्व महानगरपालिका नगर परिषदा आणि नगरपंचायतला दिलेले. याच्यामध्ये त्यांच्या दैनंदिन होणाऱ्या बैठका असतील, मासिक बैठका असतील किंवा विषय समित्यांच्या काही बैठका असतील किंवा नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या काही सभा असतील, तर ह्या सर्व सभा जुलै 2020 व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच घेण्याच्या राज्य शासनाच्या सूचना आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आज ही वैशिष्ट्यपूर्ण अशी सभा घेण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये नामनिर्देशन पत्रांची छाननी आणि त्याच्या आनुषंगिक कामकाज त्या ठिकाणी पार पडलेले आहे. आता याच्या अनुषंगाने प्रत्यक्ष निवडणुकीचा जो काही पार्ट आहे हा 7 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता त्या ठिकाणी घेण्यात येईल आणि त्यानंतर मग नगर परिषदेचा जे काही अध्यक्ष असतील ते उमेदवार त्यानंतर निश्चित.
जनमत मराठी न्यूज साठी प्रतिनिधी जितेश लोकचंदानी शिर्डी।